नमस्कार सर्वांना, कसे आहात? तर आज मी उपवासाचा बटाटा बनवणार आहे. तर त्याच्यासाठी हे छोट्या आकाराचे 3 बटाटे साल काढून बारीक कट करून घेतलेत मी. फोडी एकदम बारीक कट करायच्या, कारण आपल्याला पाणी न वापरता हा बटाटा बनवायचा आहे. तर ते एका पॅनमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये आधी शेंगदाणे आपण तळून घेऊया. तर हे थोडेसे शेंगदाणे मी आधी तळून घेतलेत. आता त्याच पॅनमध्ये तेल गरम झालं की एक्स्ट्राचं तेल मी काढलं बाजूला. त्याच्यामध्ये 2-4 हिरव्या मिरच्या फ्राय करून घेते कट केलेल्या, आणि हा बारीक कट केलेला बटाटा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये भाजून घ्यायचा आहे. याला लगेच झाकायचं नाही, हा या बटाट्यातलं पाणी पूर्ण सुकेपर्यंत आणि थोडासा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत याला असंच परतत राहायचं आहे मिडियम फ्लेमवरती. तर हा बटाटा आता चांगला सुकलाय आणि थोडासा गोल्डन ब्राऊन कलर आलाय. तर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं, सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आता नंतर याच्यावरती झाकण ठेवायचं. 1-2-3 मिनिटांनंतर झाकण काढून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर परत एकदा झाकण ठेवायचं. जोपर्यंत हा बटाटा शिजत नाही वाफेवरच, याच्यामध्ये एक थेंबही पाणी घालायचं नाही, तोपर्यंत झाकायचं आणि परत उघडून हलवत राहायचं. हा बटाटा आता शिजलेला आहे. तर याच्यामध्ये आता भाजलेल्या शेंगदाण्याचा मोठा कूट टाकते मी, भरड केलेला, बारीक कूट करायचं नाही. लो ते मीडियम फ्लेम ठेवली की साधारण 10-12 मिनिटांमध्ये हा बटाटा तयार होतो. तर हा कूट याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेते आणि 1-2 मिनिटं झाकून ठेवते मी. बटाटा शिजलेलाच आहे तरी पण कूट टाकलाय, त्यामुळे मी 2-3 मिनिटं झाकून ठेवते. एक वाफ काढायची आहे चांगली. 1-2-3 मिनिटानंतर एक वाफ चांगली आली की हा बटाटा आता खाण्यासाठी तयार झालेला आहे. बघू शकता मस्त खूपच छान झालेला आहे आणि छोट्या एकदम बारीक बारीक फोडी कट केल्यामुळे वाफेवरच शिजतो चांगला, याला पाणी टाकायचं नाही. बघू शकता मस्त झालेला आहे. तर हे शेंगदाणे तळलेले आपण मगाशी, हे पण याच्यावरती टाकते मी. तुम्हाला आवडत असतील तर टाका, नसतील आवडत तर तुम्ही याच्याबरोबरती बटाट्याचा किंवा शाबुदाण्याचा चिवडा पण तोंडी लावायला घेऊ शकता. दह्याबरोबर खूप छान लागतो हा बटाटा. साबुदाण्याची खिचडी प्रत्येक वेळी उपासाला खायला नको वाटतं, मग असं कधीतरी वेगळं ट्राय करायचं. खूप छान टेस्टी लागतो हा बटाटा, एकदा नक्की ट्राय करा. आणि माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि माझा चॅनल सुरेखाज किचन मॅजिक याला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.